मनसेचे माजी आमदार तसेच नेते नितीन सरदेसाई यांनी जे एन पी टी परिसराची पाहणी करून या ठिकाणी असलेल्या समस्यांचा आढावा 2 दिवसांपूर्वी घेतला होता. यानंतर जे एन पी टी प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देऊन हे आंदोलन कोणत्या स्वरूपाचे असेल याबाबत आंदोलनाच्या दिवशीच बघा असा इशारा देखील त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला. जे एन पी टी प्रशासनाने समांतर रस्ता निर्माण केला नसल्याने सुमारे 800 नागरिकांना जीव गमवावा लागला असा गंभीर आरोप देखील त्यांनी केलाय. जेएनपीटीमध्ये चौथं झाल्यानंतर तिकडे कंटेनर वाढतील, वाहतूक वाढेल, त्यामुळे समस्या उद्भवणार आहेत त्या तर प्रचंड प्रमाणावर आहेत. पण त्याचबरोबर आज ती बंदरं अद्ययावत केल्यानंतर तिकडे जर येणारी जी मार्गाची व्यवस्था आहे किंवा रस्ते, या सगळ्याच गोष्टी, ज्या पायाभूत सुविधा इतर द्याव्या लागतात त्या नसतील, ते खरंच इतके कंटेनर वाढू शकतील का हा सुद्धा प्रश्न आहे ना. आज तिकडे ट्रॅफिक जॅम होऊन 15-15 तास जर लागत असतील तर उद्या ते अजून वाढेल. तुम्ही बंदर अद्ययावत कराल पण त्याला पोचण्यासाठी किंवा तिकडून निघण्यासाठी जे काही रस्ते आहेत ते जर चांगले झालेले नसले तर शेवटी हे फुकट जाणार आहे. आजच लोक मला काही त्या तिथे काम करणारा कर्मचारी वर्ग भेटले होते, ते आज सकाळीच आले होते माझ्याकडे काही, तर त्यांनी सांगितलं की इकडचा व्यवसाय कमी होतो आहे. म्हणजे अनेक निर्यातदारांना आयातदारांना मुंबई किंवा जे एन पी टी हे अतिशय सोपं आणि सुविधाजनक वाटत होतं इतर सगळ्या गोष्टीने, कारण तो हब होता मुख्य, पण ते कुठेतरी तो हब आता सरकायला लागलाय. वाहतूक पोलीस हतबल असल्याने या परिसरातील कंटेनर वाहतूक जीवघेणी ठरत आहे. स्थानिक गावकऱ्यांना जीव मोठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने तीव्र आंदोलनाची तयारी त्यांनी दर्शवली. मुळामध्ये त्या ठिकाणी जी मोठ्या प्रमाणावर मालवाहतूक चालते ती मालवाहतूक आणि स्थानिक नागरिकांचा रस्ता हा एकच आहे, तो रस्ता अरुंद आहे. त्याचबरोबर त्या रस्त्यावरती जागोजाग हे कंटेनर अतिशय बेशिस्त पद्धतीने पार्क केलेले आढळतात आणि या सगळ्या परिस्थितीमुळे तिकडे एकतर वाहतूक कोंडी खूप मोठ्या प्रमाणावर होत असते आणि त्या वाहतूक कोंडीमधून स्थानिक नागरिकांना मार्ग काढत असताना तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणावर ॲक्सिडेंट होतात आणि अशा पद्धतीचे ॲक्सिडेंट गेल्या 10-15 वर्षामध्ये येऊन जवळजवळ 7-800 स्थानिक नागरिक त्याच्यामध्ये दगावलेले आहेत. तर किमान यापुढे तरी हे होऊ नये हे करण्यासाठी ते रस्ते तात्काळ 6 पदरी 8 पदरी करण्यात यावेत आणि त्याचबरोबर तोपर्यंत स्थानिक नागरिकांना पर्यायी मार्गाचा म्हणजे सर्व्हिस रोडची व्यवस्था करून त्यांचे कुठेतरी जीव वाचवावेत एवढाच आमचा या निमित्ताने प्रयत्न आहे. सिडकोने या परिसरात वाढीव मार्गिका आणि समांतर रस्ता निविदा काढण्याचे आश्वासन 3 वर्षापूर्वी दिले, मात्र याबाबत कोणतीच पूर्तता केली नसल्याकडे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत यांनी लक्ष वेधले. याप्रसंगी मनसेचे नवी मुंबई अध्यक्ष गजानन काळे, केसरीनाथ पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते, ज्यांनी कंटेनर चालकांकडे बोगस वाहतूक परवाने असल्याचा संशय व्यक्त केला असून 9 मे रोजी जे एन पी टी परिसरात गनिमी कावा पद्धतीने माजी आमदार नितीन सरदेसाई, संजय जामदार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पूर्णत्वास आणण्याची भूमिका अंगीकारली आहे. तर यामध्ये चक्का जाम अधिकाऱ्यांना अटकाव अशी व्यूहरचना असल्याचं समजतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल जयपालसह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.